गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। पत्रादेवी चेकपोस्ट वरून सर्व प्रकारच्या वाहनांना राज्यात प्रवेश करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते। चेकपोस्ट वर तैनात असलेले पोलीस वाहनांचे क्रमांक, वाहन चालकाचे नाव आदीची नोंदणी करून वाहन सोडत आहेत। मात्र कोविड संदर्भातील खबरदारीची कोणतीही उपाययोजना या ठिकाणी घेतलेली नाही, याचा आढावा घेतलाय आमचे पेडण्याचे प्रतिनिधी मकबूल माळगिमने यांनी। जो कोविड पेशंट है तो बिंदास महाराष्ट्र गोयम वो सकता सर। टेम्परेचर बीन चेक करप जाएना, थर्मल गन बीन तसे का यूज करप जाएना। तुम्ही डिटेल घेता ती मागीर फुडे खय वता? ओके, बट तेजे एक्शन घेवप जाता अशे गोयाचेर येला, देशाचेर येला। आमचे जे पेडणे जो भाग आसा तो महाराष्ट्राक खूब जवळ आसा। ती एक आरंदा पूल ती गेट आसा, नैबाग गेट आसा, पत्रादेवी मोठी नॅशनल हायवेची गेट आसा। ह्या गेटीचेर सरकारान कडोकट तपासणी पेशंटाची करपाची, सरकार आश्वासन दिता सांगता, पण त्या पद्दतीन थंय गेटीचेर चेक केले जायना। ते तेंका किदें तरी ते आमिशा दाखोवन परत आमच्या गोंयांत पॉझिटिव्ह पेशंट सोडटा। ह्या फावटी लॉकडावन जाल्ले, पण सरकारान तेचेर अशाच पद्दतीचे गोष्टी केल्ले, पण काटेकोरपणान नियम पाळले ना। पण हे टायमाक पाळचे, कित्याक जो पेडणे महाल आसा तो निगडीत महाराष्ट्राच्या जवळ आसा आणि महाराष्ट्रान भरपूर पेशंट वाढलेले आसा। आणि जो आमचो गोयचो सरकार, जो आमचो प्रमोद सावंत जो चलयता, तेणें हेचेर बऱ्यापैकी निर्बंध घालून पेडणेकारांक गोंयांत सेफ्टी दवरच्या खातीर एक 15 दिसांची साखळी कट करच्या खातीर पूर्णता कडेकट लॉकडावन करपाची आयज गोंयाक खरी गरज आसा। अनेकांना पोटाचा घेर कसा कमी करावा हा प्रश्न सतावतच असतो। यामुळं डायबिटीस, हृदयविकारासारखे इतरही अनेक गंभीर आजार बळावण्याची भीती असते। पोटाचा घेर कमी करणं कठीण आहे पण अशक्य नक्कीच नाही। तो कमी कसा करावा याच्या काही खास टिप्स। गरजेपेक्षा जास्त खाल्ल्यास शरीरात चरबी वाढते, म्हणूनच गरजे इतकंच खावं असा सल्ला दिला जातो। खरं तर योग्य प्रमाणात पोषण मूल्य मिळतील असा आहार घेणं नितांत गरजेचं आहे। विकत आणलेल्या पाकिटबंद खाद्यपदार्थांमध्ये हायड्रोजनचं प्रमाण जास्त असतं। सातत्यानं असे पदार्थ खाल्ल्यानं पोटाचा घेर वाढत जातो, त्यामुळे असे प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ खाणं कटाक्षानं टाळावं। शक्यतो मद्यपान करू नये, यामुळे लगेच पोटाचा घेर वाढतो आणि अनेक त्रास बळावू शकतात। रोज योग साधना करणं शारीरिक आणि मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर। योग आणि योग्य आहार यांचा समतोल साधता आला तर तुमचं शरीर सुदृढ राहीलच आणि पोटाला घेरही येणार नाही। पुरेशी झोप घेतली नाही तर त्याचे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात, यामुळे पोटाचा घेरही वाढतो। म्हणून नेहमीच पुरेशी झोप घेण्याला प्राधान्य द्यावं।